नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल मध्ये सर्वांचं स्वागत आहे पाणी हे आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे एवढंच नव्हे तर आपल्या शरीरात बहात्तर टक्के पाणी असतं आणि या एकट्या पाण्याचा वापर करून कुठलंही औषध न घेता आपण शरीरामधून एकशे अठ्ठेचाळीस प्रकारचे रोग हे सहजरित्या बरे करू शकतो तर सकाळी उठल्याबरोबर सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही पाणी पिले तर सतत तोंड येणं घशामध्ये तडतड करणं सतत सर्दी होणं खोकला होणं ऍसिडिटीचा प्रचंड त्रास असणं पोट साफ न होणं अपचन गुडघेदुखी कंबरदुखी खोकला विशेषतः कोरडा खोकला किंवा ॲसिड रिफ्लॅक्समुळे होणारा खोकला पोटामध्ये गॅस धरणं डेकर येणं आणि शरीरामध्ये आपण जे अन्न घेतो त्याचं योग्य प्रमाणामध्ये शोषण न होणं म्हणजेच ते व्यवस्थितरित्या न पचणं यामुळे ते शरीरामध्ये तसंच पडून राहणं आणि त्यामुळं स्थूलता येणं वजन वाढणं पोट सुटणं या ज्या समस्या आहेत या समस्या सहजरित्या बऱ्या होऊ शकतात फक्त सकाळी उठल्याबरोबर सांगितलेल्या योग्य पद्धतीनं पाणी पिणं आता बरेच जण सकाळी उठून पाणीही पितात परंतु पारंपरिक पद्धतीनं पाणी पित असल्यामुळं जो फायदा या पाण्याचा होत असतो तो फायदा होत नाही आणि म्हणून सकाळी उठल्याबरोबर तोंड न धुता आपल्या शरीराच्या ताप तापमाना एवढ्या तापमानाचं कोमट पाणी आता इथं कोमट पाणी खूप महत्वाचं आहे साधं पाणी नाही तर कोमटच पाणी याच्यासाठी पिलं गेलं पाहिजे ते फार महत्वाचं आहे आणि तेही तोंड न धुता पिलं गेलं पाहिजे या अशा पाणी पिल्यामुळं ऍसिडिटीचा कितीही तुम्हाला त्रास असेल तर तो निघून जातो अपचन गॅस पोटाचे सर्व आजार त्याचबरोबर गुडघेदुखी आणि कंबर दुखी हे सुद्धा एक ऍसिडिटीमुळे किंवा शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण वाढल्यामुळं उद्भवू शकणारे आजार आहेत तेही अशा पाण्यामुळे निघून जातात आता बऱ्याच असा प्रश्न असतो की सकाळी उठल्याबरोबर तोंड न धुता पाणी पिणं कसं शक्य तर हे सुरुवातीला तुम्हाला थोडस झाल्यासारखं वाटेल परंतु याची जर सवय झाली तर हे शरीराला अमृतापेक्षा खूप मोलाचं आहे कारण सकाळी जी तोंडामध्ये जी लाळ आलेली असते ही लाळ अमृत तुल्य लाळ असते कारण ही जी लाळ असते ती अल्कलाईन असते आणि आपण रात्रभर झोपल्यामुळे पोटात कुठलाही आहार नसल्यामुळे पोटामध्ये प्रचंड ऍसिड वाढलेलं असतं त्यामुळे ही जी लाळ आहे ती जर पोटामध्ये गेली तर अल्कलाईन आणि ऍसिड या दोघांमध्ये रिया होऊन न्यूट्रलायझेशन होत आणि पोटामध्ये जे ऍसिडिटी आहे जे पित्ताचं काम करतं आता बऱ्याच जणांचं असंही म्हणणं असतं की रात्रभर दातामध्ये बसलेलं अन्न कुजलेलं असतं आणि ते सकाळी आम्ही कसं प्यायचं तर मुळातच आपण एक गोष्ट उलटी करत असतो तर रात्री झोपण्याच्या आधी आपल्याला दात घासणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं आपले दात पण किडत नाही दातामध्ये बसलेले जी अन्नपदार्थाचे कण आहेत ते निघून जातात आणि कुजण्याचा प्रश्नच राहते तर रात्री झोपण्याआधी दात घासणं खूप महत्त्वाचं असतं आणि या पद्धतीने ही अल्कलाईन लाळ पोटामध्ये जर गेली तर सतत सर्दी होण्याची एक समस्या बऱ्याच जणांना असते ती समस्या आणि विशेषतः हिवाळ्यामध्ये खोकला होण्याची एक विशेष समस्या असते कप होणं किंवा कोरडा खोकला या समस्यासाठी तुम्ही फक्त एकवीस दिवसापर्यंत हा उपाय करून बघा खोकल्याची समस्या किंवा कप होण्याची जी समस्या आहे ती पूर्णपणे नाहीशी झालेली तुम्हाला दिसेल अगदी साधा उपाय आहे काही रुपया खर्च न करता सहज करता येणारा हा उपाय आहे थंड पाणी जर सकाळी उठल्याबरोबर पिण्याची सवय असेल तर त्यामुळे शरीरामध्ये वात वाढण्याची शक्यता असते तर ही वात वाढू नये आणि पिलेलं पाणी शरीर लगेच कामात आणावं यासाठी हे जे पाणी आहे ते थोडंसं कोमट करून प्या जास्त गरम पण नको साधारणतः शरीराच्या तापमाना इतकं त्याचं तापमान असावं तर सकाळी उठल्याबरोबर या पद्धतीनं तुम्ही पाणी पिऊन बघा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम गॅस होण्याचा प्रॉब्लेम पोट साफ होत नसेल कंबरदुखी मान दुखी पाठदुखी हे जे शरीरातील वात कप आणि पित्त या दोषाशी रिलेटेड आजार आहेत ते सर्व आजार सर्व तुम्हाला गेलेले दिसतील तर या पद्धतीनं पाणी प्या त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये न्यूट्रियंट ॲबसॉर्सनचा जो रेट आहे तो सुद्धा वाढतो आणि खाल्लेले जे अन्नपदार्थ आहेत त्यामधले पोषक तत्व शरीर आपल्या चांगल्या पद्धतीनं अब्सॉर्ब करायला लागतं आणि त्यामुळं शरीरावर एक तेज निर्माण होतं रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते कारण आपण काय खातो हे महत्त्वाचं नसतं तर त्या खाल्लेल्या अन्नामधलं आपलं शरीर किती पोषण तत्व अब्सॉर्ब करतं शरीराला किती आपल्या ते लागतं हे फार महत्त्वाचं असतं म्हणून यासाठी एकवीस दिवसापर्यंत तुम्ही असं तोंड सकाळी कोमट पाणी प्या तुमच्या शरीराला याचे अगणितिक फायदे होतील तर या पद्धतीनं तुम्ही पाण्याचा वापर करा आणि अशाच नवनवीन आयुर्वेदिक उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद